फलटण तालुक्यातील आदरकी बुद्रुक खुर्द परिसरात जोरदार पाऊस, ओढ्याला पूर आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण. खटाव तालुक्यातील वडूस येथील घरपोडी गुन्ह्यातील पसार आरोपी वडूस पोलिसांच्या ताब्यात. संशयित आरोपीला वडूस पोलिसांनी केले जेरबंद. कराड विद्यानगर साईदापूर येथील अनाधिकृत होल्डिंगचे सांगाडे कापून ते हटवण्याचे काम साईदापूर ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू. पाटण तालुक्यातील पाठवडे येथील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी दौलतनगर येथे पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत शिवसेनेत केला जाहीर प्रवेश. कराड येथील ग्रामीण पोलीस स्टेशन समोरील जुन्या पोलीस वसाहतीच्या जागी सुरू असलेले संरक्षक भिंतीचे काम नियमानुसार सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली. त्यांनी कराडला धावती भेट दिली. सातारा जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून कोयनेसह सर्वदूर पाऊस. जिल्ह्याच्या पश्चिम भागात अनेक ठिकाणी धुव्वाधार पाऊस. पूर्व दुष्काळी भागात धोधो पावसामुळे ओढ्या नद्यांना पूर. पाटण तालुक्यातील दौलतनगर मळळे येथील कार्यालयात पालकमंत्री नामदार शंभूराज देसाईंच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन. जनता दरबारात तालुक्यातील नागरिकांच्या जाणून घेतल्या समस्या. कराड तालुक्यातील उमरज परिसराला मुसळधार पावसाने झोडपले. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालयात या वर्षीपासून कृषी महाविद्यालयाची पहिली बॅच सुरू होत आहे. या निमित्ताने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महाविद्यालयाच्या अध्यापक वर्ग आणि अन्य पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. कोरेगाव शिवाजीनगर येथे नगरपंचायत पूर्व परवान्याशिवाय जुने बांधकाम पाडून नवीन बांधकाम करणाऱ्या एक जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. खंडाळा तालुक्यातील गोटेमाळ येथे चोरी केल्याप्रकरणी संशयिताला ऐवजासह पोलिसांनी घेतले ताब्यात. सातारा शहरावर धोक्याची चादर. अजिंक्यतारा किल्ल्यावरून घेण्यात आले चित्रीकरण. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विजय हा महायुतीच्या शिल्लेदारांच्या कष्टाचे फलित. सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर यांनी मानले सर्व मतदारांचे आभार. सातारा नगरपालिकेने सातारा शहराच्या परिसरात वर्दळीच्या रस्त्यावर असणारे आणि वाहतुकीला अडथळे ठरणारे 22 फलकावर केली कारवाई. शनिवारी सुट्टीच्या दिवशीही पालिकेच्या वतीने सुरू होती कारवाई. केंद्रात खासदार उदयनराजे भोसले यांना व राज्यामध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्याची आग्रही मागणी भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णादेवी पाटील यांनी भाजप वरिष्ठ पक्षश्रेष्ठींकडे केली. साताऱ्यात मुसळधार पाऊस. सायंकाळच्या सुमारास पावसाने साताऱ्याला झोडपले. महाबळेश्वर येथील विशाल अग्रवाल यांच्या MPG क्लबवर इन कॅमेरा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली कारवाई. शिवराज्याभिषेक दिन पाचगणीमध्ये उत्साहात साजरा. सातारा जिल्हा महिला सुरक्षा प्रकल्प राज्यासाठी आदर्शवत असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंचे प्रतिपादन. कोरेगाव रेल्वे स्टेशन येथे दारू पिण्यास मज्जाव केल्याने रेल्वे पोलिसांवर 3 युवकांचा प्राणघातक हल्ला. प्राणघातक हल्ला करणाऱ्या 3 युवकांना पोलिसांनी घेतले ताब्यात. सातारा तालुक्यातील कास तलाव परिसरामध्ये प्लॅस्टिकचे प्रदूषण वाढले असून या प्रदूषणाचा साताऱ्याच्या पाणीपुरवठ्याला प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सातारा हरित ग्रुप आणि सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी 7 ते 12 या दरम्यान
कास तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार. साताऱ्यात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला 25 वर्षानंतर भाजपचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयानंतर पडले खिंडार. सातारा जिल्ह्यातील किसनवीर कारखान्याकडून आगामी सन 2024-25 या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी वाहतुकीच्या करारास करण्यात आली सुरुवात. सातारा जिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग. डॉक्टर व वॉर्डबॉयच्या सतर्कतेने आग आली आटोक्यात, मोठा अनर्थ टळला. कोरेगावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने जाहिरातीचे होल्डिंग रस्त्यावर पडल्याने 4 तास वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला. होल्डिंग पडल्यानंतर कोणतीही जीवितहानी झाली नाही. खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्ली येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट.